आज कारल्याची अशी भाजी बनवणार आहोत की न खाणारे देखील आवडीने ही भाजी नक्कीच खातील। तर कारल्याची काचऱ्या करून किंवा स्लाइस करून आपण भाजी बनवणार आहोत। बनवायला एकदम झटपट होते, कमी साहित्यात होते, त्यामुळे टिफिनसाठी किंवा घाईच्या वेळी बनवायची म्हटलं तर एकदम परफेक्ट रेसिपी आहे। चपाती भाजीबरोबर किंवा साईड डिश म्हणून आपण खाऊ शकतो। तर चवीला कारल्याची ही भाजी थोडीशी तिखट आहे, गोड आहे आणि हलकासा त्याच्यामध्ये कारल्याचा कडूपणा आहे। ओरिजिनल टेस्ट तर पदार्थाची लागायलाच हवी। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारला आरोग्यासाठी एकदम फायदेशीर आहे, त्यामुळे न खाणारे देखील या पद्धतीने केलेलं कारलं आवडीने खाऊ लागतील। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कारल्याची सुक्की भाजी आज आपण बनवणार आहोत, तर त्यासाठी मी इथं 1/4 किलो कारले धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे, व्यवस्थित पुसून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला ही कट करून घ्यायची आहे। कट करण्याआधी मी दोन्ही साईडचे टोके याची काढून घेतलेली आहे आणि बारीक स्लाइस या कापून घेत आहेत। या पद्धतीने एकदम पातळ अशा स्लाइस मी इथे कापत आहे। तर या स्लाइस करण्यासाठी आपण कटरचा, सुरीचा किंवा स्लाइसरचा वापर करू शकतो। कारले इथे एकदम कवळी आहेत, त्याच्यामुळे यातल्या बिया ज्या आहेत त्या काढायची अजिबात गरज वाटत नाही आहे। तर सगळ्या कारल्यांच्या पातळ अशा स्लाइस किंवा काचऱ्या देखील आपण म्हणू शकतो करून झालेले आहे। तर एका साईडला मी इथं पॅन गरम करून घेतलेली आहे। पॅनमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये टाकत आहे सगळ्यात आधी 1/2 चमचा जिरं। जिरे इथं चांगलं तडतडायला लागलेलं आहे, तर त्यानंतर टाकत आहे मोहरी। जिरे आणि मोहरीला व्यवस्थित फोडणी बसली की इथे बारीक कापून ठेवलेला लसूण 1 चमचा मी टाकत आहे। कुठल्याही पदार्थाला फोडणी व्यवस्थित बसणं अत्यंत गरजेचं आहे, त्यामुळे चव जी आहे नक्कीच वाढते। लसणाला इथं गोल्डन कलर आलेला आहे, तर इथं मी 2 चमचे उभा कापून घेतलेला कांदा याच्यामध्ये टाकत आहे। कांदा ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी हरकत नाही, बट कांदा टाकल्याने चव जी आहे कारल्याची खूप छान येते। इथे थोडासा परतून घेतल्यानंतर कांदा इथे मऊ झालेला आहे, तर कांदा मऊ झाल्याच्यानंतर आपण ज्या स्लाइस करून घेतलेल्या आहे कारल्याच्या त्या आता ॲड करूया। त्यानंतर इथे ह्या कारल्यामध्ये मी थोडासा चिमूटभर हिंग टाकत आहे, फोडणीमध्ये जरी टाकला तरी हरकत नाही। त्यानंतर आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। गॅस जो आहे मी इथं लो टू मिडियम फ्लेमवर ठेवलेला आहे। कारलं इथं तेलावर व्यवस्थित परतून घेतलं म्हणजे त्याचा कलरही छान येतो, शिजलंही लवकर जातो आणि कडूपणा जो आहे तो कमी होतो। त्याच्यामुळे इथे कारला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित तेलावर परतून झालेलं आहे, तर सुके मसाला ॲड करूया। सगळ्यात आधी 1/2 चमचा हळद, त्यानंतर 1 चमचा धनाजिरा पावडर, 1 चमचा लाल तिखट, त्यानंतर टाकणार आहे गूळ बारीक करून घेतलेला आहे अंदाजे 1 चमचा। आता यानंतर टाकणार आहोत मेन साहित्य। लोणच्यामधला 1/2 चमचा मी मसाला काढून याच्यामध्ये ॲड करत आहे, ज्यामुळे कारलं जे आहे ते बिलकुल कडू होत नाही। सगळे सुके मसाले मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्याच्या नंतर इथे चवीपुरतं मीठ टाकणार आहोत। मीठ टाकून देखील आपण पुन्हा हे मिक्स करून घेऊया। 1.5 ते 2 मिनिट आपण असं स्लो फ्लेमवर हे परतून घेणार आहोत। 1-2 मिनिट आपलं हे व्यवस्थित कारलं परतून झालेलं आहे। त्यानंतर फक्त 2 चमचे आपण इथे पाणी घालून पुन्हा हे मिक्स करून घेणार आहोत। गॅस मी इथं लो फ्लेमवर ठेवलेला आहे। लो फ्लेमवर आपण 7 ते 8 मिनिट झाकण ठेवून कारलं शिजवून घेणार आहोत। 7 ते 8 मिनिट झालेले आहे, तर आपण चेक करूया। मस्त अशी वाफ आलेली आहे, हे मिक्स करून घेऊया। झाकण ठेवल्यामुळे वाफेचं गुळाचं देखील पाणी सुटलेलं आहे, त्याच्यामुळे भाजीला इथं थोडंसं ओलसरपणा आलेलं आहे। तर आपण हे मिक्स करून पुन्हा आपण झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटासाठी लो फ्लेमवर शिजवून घेणार आहोत। कारल्याच्या पातळ अशा काचऱ्या करून घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे भाजी लवकर शिजते। घाईच्या वेळी करायचं म्हटलं तरी पटकन होते, किंवा टिफिनसाठी देखील ही परफेक्ट रेसिपी आहे। कारल्याची भाजी बनवताना मी जे मसाले टाकलेले आहे त्यामध्ये कारलं कडू होऊ नये म्हणून लोणच्यातला मसाला किंवा त्याला खार असं म्हणतात तो टाकलेला आहे। त्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस देखील वापरू शकता। जवळपास 4 मिनिट झालेले आहे, तर झाकण काढून चेक करूया। चांगली वाफ आलेली आहे, मिक्स करून घेऊया आणि भाजी शिजलेली आहे की नाही हे चेक करूया। भाजी एकदम गरम आहे, तर चमच्याने आपण हे तोडून पाहूया। एकदम मऊ अशी शिजलेली आहे। कारल्याच्या झटपट होणाऱ्या भाजीमध्ये परफेक्ट मसाले, त्याबरोबर गूळ आणि लोणचं घातलेलं आहे, त्याच्यामुळे भाजी अजिबात कडू होत नाही। न खाणारे देखील आवडीने ही भाजी नक्कीच खातील। तर या पद्धतीने ही भाजी नक्की करून पहा। गरम बरोबर चपाती, भाकरी किंवा साईड डिश म्हणून तुम्ही खाऊ शकता, टिफिनमध्ये देखील नेऊ शकता। तर अजिबात कडू न होणारा कारले घरी एकदा करून पहा। आणि रेसिपी जर आवडली तर रेसिपीला न विसरता लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। आणि अशाच वेगवेगळ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी न विसरता किटी किचन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा
आणि त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीचा, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.